आषाढ़ी एकादशी निमित्त आजचा मेनू होता राजगिरा पुरी, बटाटा पापड़, बटाटा आणि राजगिरा भजी, बटाट्याची भाजी आणि साबुदाणा वडा। तर बघूया या सगळ्याची कृती। स्टेप बाय स्टेप मी सगळ्या या पदार्थांची कृती तुम्हाला दाखवणार आहे। तर बघूया बटाटा भजी कशी करायची। त्यासाठी 3 बटाटे हे मीडियम साईजचे मी किसून घेतलेले आहेत, स्वच्छ धुवून घेतलेत। आता ह्यामध्ये राजगिरा पीठ घालती आहे 1 वाटी। राजगिरा पीठ घालून झालं की ह्यामध्ये हिरव्या मिरचीचा ठेचा घालणार आहे। तुम्ही जर जिरे खात असाल तर ह्यामध्ये जिरे घाला, आम्ही खात नाही। त्यानंतर मीठ चवीनुसार, कोथिंबीरही खात असाल, जर कोथिंबीर खात असाल तर कोथिंबीर घातली तरीही चालेल। आणि साधारण 2 चमचे इथं शेंगदाण्याचं कुटही मी घालून घेतलेलं आहे। आता हे सगळं मिश्रण एकजीव करायचं। ह्याच्यामध्ये अजिबात मी पाण्याचा वापर करत नाही आहे। हे सगळं मिश्रण एकत्र करून मी 10 मिनटं साईडला ठेवून देणार आहे। सगळं व्यवस्थित मिश्रण आहे, एकजीव करून 10 मिनटं साईडला ठेवून द्यायचं। ह्या अशा पद्धतीने दाखवल्याप्रमाणे करा। वळूया आता साबुदाणा वडा बनवण्याच्या कृतीकडे। तर हा साबुदाणा मी दिवसभर भिजवून घेतलेला आहे। ह्यामध्ये 2 मीडियम साईजचे बटाटे हे उकडून घातलेले आहेत। त्यानंतर हिरव्या मिरचीचा ठेचा घालायचा। जर तुम्हाला जिरे आवडत असेल तर जिरे घाला, कोथिंबीर घालायची कोथिंबीर घाला। जर तुम्ही उपवासाला हे सगळे जिन्नस खात असाल तर नक्कीच याचा वापर करा। चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि साधारण 4 चमचे इथं मी दाण्यांचा कूटसुद्धा ह्यामध्ये टाकलेला आहे। आता हे सगळे जिन्नस व्यवस्थित असे मळून घ्यायचे आहेत। तुम्हाला जर पीठ पातळ वाटलं तर त्यामध्ये शेंगदाण्यांचा कूट अजून तुम्ही ॲड करू शकता। आता व्यवस्थित असं पीठ हे मळून झालं की आपण ह्याचे वडे बनवून घेणार आहोत। आता इथे मी 2 वाटी जवळपास राजगिरा पीठ घेतलेलं आहे। राजगिऱ्याच्या पुऱ्या कशा करायच्या राजगिरा पीठाच्या ते मी दाखवते आहे। 2 वाटी इथं राजगिरा पीठ घ्यायचं। ह्या राजगिरा पीठामध्ये चवीनुसार मीठ, लाल तिखट, जसं तुम्हाला तिखट हवं तसं लाल तिखट घालायचं आणि साधारण 2 चमचे इथे मी शेंगदाण्यांचा कूट घातलेला आहे। आता हे संपूर्ण मिश्रण हे व्यवस्थित थोडं थोडं पाणी घालत आपण मळून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने थोडं थोडं पाणी घालायचं, एकदम पाणी घालायचं नाही। आणि व्यवस्थित असं आपण घट्टसर गोळा मळून घेणार आहोत। हे पीठ थोडंसं ओबडधोबड असंच होतं, अगदी गव्हाच्या पिठासारखं ते बाइंड होत नाही किंवा मैद्यासारखं बाइंड होत नाही। त्यामुळे व्यवस्थित असं थोडं थोडं पाणी घालत आपण अंदाज घेत घेत हे पीठ मळून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने हा गोळा तयार होतो। व्यवस्थित असा गोळा तयार झाला की आपण त्याच्या छोट्या छोट्या पुऱ्या करून घेणार आहोत। एक साधारण 5 ते 7 मिनटं हेही पीठ आपण बाजूला ठेवायचं आहे मळून झाल्यानंतर। आपलं पुरीचं पीठ मुरत आहे, तोवर आपण बटाट्याची चटणी कशी करायची ते बघूया। तेल गरम झाल्यानंतर हिरव्या मिरचीचा ठेचा त्यामध्ये घालायचा आहे। मिरची ही तेलामध्ये व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे। हिरव्या मिरचीचा कच्चेपणा गेला पाहिजे। आपले हे बटाट्याचे मी असे छोटे छोटे काप करून घेतलेले आहे। आता ह्या तेलामध्ये मी आपला हा बटाटा ॲड करून घेणार आहे। बटाटा ॲड केल्यानंतर इथं साधारण 2 चमचे शेंगदाण्याचा कूट घालून घेतलेला आहे। आता हे सगळे जिन्नस व्यवस्थित असे एकत्र करून घ्यायचे। भाजी व्यवस्थित हलवायची आहे, परतून घ्यायची आहे तेलामध्ये। आता ह्या भाजीमध्ये चवीनुसार मीठ घालायचं। मीठ घालून झालं की बटाटा शिजल इतपत पाणी घालून आपण झाकण ठेवून हा बटाटा साधारण शिजेपर्यंत अंदाजे 1-10 मिनटं तरी मी वाफवून घेतला होता, शिजवून घेतला होता। आणि अशी छानशी बटाट्याची चटणी करून घेतली होती। झाकण ठेवायचं आणि बटाटा हा आपला शिजू द्यायचा। आता तिकडे बटाट्याची भाजी शिजतीय। आता इथे मी वडे करायला घेतलेले आहेत। साबुदाण्याचे जवळपास मीडियम साईज असे छोटे छोटे मी वडे केले, अगदी खूप फार मोठे केलेले नाही आहे। छोटे छोटे असे मी साबुदाणा वडे हे करून घेतलेले आहेत। रोज तेच तेच खाऊनही कंटाळा आलेला असतो, त्यामुळे कधीतरी असं चमचमीत खायलाही मजा येते। एखाद्या दिवस माप असतो त्यामुळे कधी कधी हे चमचमीत पदार्थही करून खायला खरंच गंमत वाटते। तर इथे अशा पद्धतीने सगळे आपले साबुदाणा वडे आपण हे करून घ्यायचे आहेत। चला तर मग साबुदाणा वडे हे बनून तयार आहेत। आता आपण वळूया आपल्या पुऱ्या कशा बनवायच्या त्या कृतीकडे। ते इथं राजगिऱ्याच्या पिठाचे मी असे छोटे छोटे गोळे करून त्याच्या आता पुऱ्या करून घेणार आहे। अगदी सावकाश अशा ह्या पुऱ्या लाटायच्या आहेत आणि त्या अशाच होतात। त्याच्या कडा ह्या व्यवस्थित अशा पुरीसारख्या होत नाहीत, थोड्याशा त्या अशा फाटलेल्याच दिसतात।
पण काही हरकत नाही, तळल्यानंतर आपल्या लक्षातही येत नाही अशा तऱ्हेने आपल्या ह्या पुऱ्याही बनून तयार आहेत। आता एक एक करून आपण आपले जिन्नस तळायचे। त्याच्या आधी मी बटाटा पापड हे तळून घेतले होते, तेही दाखवले आहे अशा पद्धतीने। खूप छान झालेले इथे बटाटे पापडसुद्धा। सगळी पूर्वतयारी करून झालेली आहे। इथे भज्यांचं पीठ तयार आहे, त्यानंतर साबुदाणा वडा बनून तयार आहे, त्यानंतर आपल्या पुऱ्या लाटून झाले आहेत। अगदी तुम्ही शिस्तीचं काम केलं तर एक तासाभरामध्ये हे सगळे जिन्नस मी बनवून तयार केलेले आहेत। चला तर मग पुऱ्या आपल्या तळून घेऊया। व्यवस्थित तेलामध्ये सावकाश अशा पुऱ्या आपल्या सोडून घ्यायच्या आहेत, अतिशय खुसखुशीत होतात। इथे तुम्ही बघू शकता तेलामध्ये पुरी गेल्यानंतर खूप छान अशी फुगती आहे। खूप छान होते ही रेसिपी, नक्की ट्राय करा। आणि पीठ मळत असताना मी सांगायचं विसरले, अजिबात मोहन घालायचं नाही आहे पीठामध्ये, पाण्यामध्येच पीठ मळायचं आहे। आणि मंद आचेवर आपण आपल्या ह्या पुऱ्या ह्या व्यवस्थित अशा ह्या तळून घ्यायच्या आहेत। आपल्या सगळ्या पुऱ्या ह्या तळून झाल्यानंतर आता आपण भजी ह्यामध्ये तळून घ्यायचे आहेत। एक एक करून नेहमीप्रमाणे जशी आपण भजी तेलामध्ये सोडतो त्या पद्धतीने ही भजी तेलामध्ये सोडायची आहेत। तर आपली सगळी भजी ही व्यवस्थित तेलामध्ये सोडून झाली की कुरकुरीत होईपर्यंत ती आपण जवळपास साधारण 7 ते 8 मिनटं ही तेलामध्ये तळून घेतलेली आहेत मंद आचेवर। इथे तुम्ही बघू शकता आपली भजी ही बनून तयार आहे। चला तर मग आता ती काढून घेऊया। आपली भजी ही बनून तयार आहे, इथे तुम्ही बघू शकता। आता चला तर मग आपण साबुदाणा वडा हा तळून घेऊया। आपला साबुदाणा वडा हा तेलामध्ये व्यवस्थित असा सोडायचा आणि दोन्ही साईडनी खरपूस असा तळून घ्यायचा आहे। खूप सुंदर होतात वडेसुद्धा। साधारण 1-5 ते 7 मिनटात आपला वडा हा बनून तयार होतो। तर इथे हे वडे आपले तळून होत आहेत। जर तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। नक्की रेसिपी ट्राय करा आणि कशा झाल्या होत्या मला नक्की कळवा। आणि हे आहे नैवेद्याचं ताट। तुम्ही बघू शकता नैवेद्याच्या ताटामध्ये किती जिन्नस आज बनवलेले आहेत मी। मग पटतंय ना, उपवासाच्या नावाखाली आपण किती जिन्नस खातोय बघा। राजगिराची पुरी आहे, बटाटा पापड आहे, भजी आहे, बटाट्याची भाजी आहे, साबुदाणा वडा आहे। म्हणूनच जुनी लोक म्हणायची एकादशी आणि दुप्पट खाशी। पटते की नाही ही मन? तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू सो मच।